साई स्पोर्ट खारबाव संघाचे प्रणय पाटील आपण आयोजकांना लगेच संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, आजच्या दिवसातील अतिशय जबरदस्त लढत येथे पाहायला मिळेल. सोनादेवी आणि त्याचबरोबर मापोली खूप मोठा हा सामना जॉईंट झालेला आहेत. मॅजिकल व्हॉईस महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर, सर आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे, अतिशय जबरदस्त हा सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्की संदेश पाटील, यापूर्वीचा सामना आपण बघितला अतिशय उत्कंठावर्धक, सेगेला उत्कंठावर्धक आणि सेगेला पोहोचलेला सामना आपण बघितला, हाय स्कोरिंग सामना. आणि प्रेक्षकांना सुद्धा असे हाय स्कोरिंग सामने बघायला नेहमी आवडत असतात आणि जेव्हा सामना रंगतदार होत असतो तेव्हा प्रेक्षकांना अतिशय रंगतदार सामने बघायला आवडत असतात. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला गेलेला हा सामना, पण मात्र सरते शेवटी डिकॉक ऑफ भिवंडी माजिद बोबडे संघाचा कर्णधार, पायनीर संघाचा कर्णधार याच्या मात्र अर्धशतकाच्या बळावर पायनीर संघाने बाजी मारली आणि साई स्पोर्ट खारबाव संघाला पराभूत केलेलं आहे. पण क्रिकेटमध्ये होत असतं, क्रिकेट एक अनिश्चितेचा खेळ. अगदी बरोबर, भूतोन भविष्य असा हा सामना पाहायला मिळाला याच्या अगोदर. मात्र हा देखील कट टू कट आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाची जी ताकद आहे, गोलंदाजीची आहे. सामना स्टार्ट होते, ऐकूया पहिल्या तीन षटकामध्ये आपण डॉक्टर गवळी सरांना. धन्यवाद संदेश. तर वकी स्पोर्ट मापोली संघ कर्णधार आसिफ शेख याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर, स्वतः कर्णधार आसिफ शेख आणि हरकम अशी ही बिनीची गोडी आहे. कित्येक वर्षापासून मी पाहतोय ही बिनीची जोडी खेळपट्टीवर वकी स्पोर्ट मापोली संघाची. आज पायनियर संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आले होते. दोन्ही संघाचे, साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सुद्धा पाठीराखे मोठ्या संख्येने होते. दोन्ही संघाचा उत्साह वाढवण्यासाठी मात्र हायस्कोरिंग सामन्यामध्ये पायनियर संघाने बाजी मारली. साई स्पोर्ट खारबाव संघाचा कर्णधार प्रणय पाटील, आपण आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पंच इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा. किसन मात्रे पहिलं षटक घेऊन सोनादेव टेमघर विरुद्ध वकी स्पोर्ट मापली दोन संघामधील सामना. पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण करते आसिफ. संघाचा कर्णधार आसिफ शेख आणि हरकम अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एका बॅटच्या मधोमध चेंडू आला होता. संघाचा श्रीगणेश खातं खोललं जात आहे. संघाचा कर्णधार आहे आसिफ. चांगली सुरुवात मापोली संघाची पाहायला मिळते. दिनेश चौधरी फॅम टीम सोनादेव टेमघर आणि वकी स्पोर्ट मापोली या दोन संघामधील सामना. हरकम डावखुरा शेरीदार फलंदाज वकी स्पोर्ट मापोली संघाचा. फक्त दोन क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी किसन मात्र यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी तैनात आहे अल्ताफ शेख. एकच धाव मिळेल, धावसंख्या होती दोन. आज आमच्या समालोचन कक्षामध्ये व्हॉईस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे, त्याचबरोबर सदाबहार कॉमेंटेटर अजय घरात आणि अतिशय उत्कृष्ट यंग अँड डॅशिंग अंदाज असलेले कॉमेंटेटर संदेश पाटील, स्कोरर साहेबा ममीन, तसेच ज्ञानेश्वर मुकादम. किसन मात्रे यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे, सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. फक्त दोन धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते किसन मात्रेद्वारा. लॉंग ऑन सीमारेषेवर डी के अर्थात दानिश खोत. किसन मात्रे याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला सरळ जातोय तो डीप मिडॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण. संदेश, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि त्याबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण जे आहे हे सुद्धा ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर, क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर गोलंदाजाला एक बेनिफिट मिळतो डॉक्टर गवळी सर, आणि तो बेनिफिट इथं आता मिळालेला आहे. कारण की जवळजवळ चार चेंडूचा खेळ समाप्त झाला, फक्त तीन धावा खर्च केले आहेत किसन म्हात्रे याने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. किसन मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेत आहे आणि याबरोबर अप्रतिम झेल. पहिलं यश मिळते किसन मात्रे यास. अतिशय सुरेख झेल पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष आपण बघितला आणि चांगली झेल
येथे यांनी पहिला विकेट किसन मात्रे घेतो आहे आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, A1 दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. मित्रांनो आपण पाहत आहे तर मुख्यमंत्री चषक 2020 स्पर्धेचं पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील ही शेवटची लढत दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वक्की स्पोर्ट मापोली आणि सोनादेवी टेमघर, बिग मॅच आजच्या दिवसातील. जरी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे ते डॉक्टर गवळी सर, मात्र येणारे अजूनही 5 षटकं आहेत या षटकानंतर. आणि या षटकातील काही चेंडू म्हणजे जर बघितलं तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. जर एखादा मोठा फटका मारला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो इथे वक्की स्पोर्ट मापोली संघाचा. अगदी बरोबर संदेश, कारण पहिल्या षटकामध्ये अतिशय भेदक मारा बघायला मिळतो. कारण या षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता मिळून दिलेली आहे. एक फलंदाज हरकम यास बाद केलेला आहे. अरबाज पटेल येतो खेळण्यासाठी. याला मात्र अप्रतिम चेंडू, जोरदार अपेली केला जाते. याचबरोबर पंचांचं बोटवर बॅक टू बॅक दुसरा धक्का. जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळतो डॉक्टर गवळी सर. आणि मिडल स्टम्पवर अतिशय सुंदर डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. प्लम LB हा बाद झाला आहे फलंदाज. आणि दुसरा बॅक टू बॅक झटका इथे मापोली संघाला थोडासा निराश केला आहे इथे फलंदाजाने. याच्या अगोदर अक्रम, त्याचबरोबर अरबाज देखील बाद होतो आहे. अरकम आणि अरबाज हे दोन फलंदाज बाद झालेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आणि जो निर्णय घेतलेला आहे नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा, तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योग्य वाटत नाही आहे. कारण दोन फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र आहे फक्त 3. मित्रांनो आपण पाहतात मुख्यमंत्री चषक 2020. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य सन्माननीय सौ रुचिदाताई सचिन भोईर, तसेच सचिनदादा भोईर, गावदी स्फोट धामणगाव, भिवंडी शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेत पुन्हा एकदा मी उपस्थित सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अतिशय चांगला षटक पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले होते आणि 2 विकेट प्राप्त केले होते किसन मात्र्याने. साहेब येतोय गोलंदाजीसाठी. साहेब शेख, याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, भिन्नता आहे गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू आणि स्वीप करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी साहेबच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि दोन्ही बाजूमध्ये मूव्ह करण्यामध्ये वाकबगार आहे साहेब, क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये किसन म्हात्रे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. ज्यानंतर मात्र साहेब लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र टर्न होते, अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न होता आसिफ याचा. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते साहेबद्वारा सुद्धा. 2 चेंडू निर्धाव. वक्कीस्फोट मापोली संघाचा प्रॉब्लेम जर आपण बघितला डॉक्टर गवळी सर, बॅट आणि चेंडूचा संघर्ष होत नाही आहे, बॅटवर चेंडू येत नाही आहे. A1 दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते साहेब याच्या माध्यमातून. चांगली कामगिरी करतोय गोलंदाज साहेब. शॉर्ट रन अप याला होतं, स्विच इट खेळलेला आहे. मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक होतोय. आणि जे डीप थर्डमॅन सी मारेशीच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा चांगला क्रिकेट पाहायला मिळाला नाही सागर पाटील याच्या माध्यमातून. मित्रांनो आपण बघितला चेंडू हातामधून मिस फील्ड पाहायला मिळाली इथे. अडवण्याचा प्रयत्न असं वाटत नाही की मन झाला होता तिथे अडवण्याचा. मात्र हा क्रिकेट लेझी क्रिकेट पाहायला मिळाला सागर पाटील याच्या माध्यमातून. 4 धावा मिळते इथे, इम्पॉर्टंट धावा इथे जमा होत आहेत. कारण की धावा झाल्या धावपलकावर 7 धावा, 2 गडी बाद झालेल्या आहेत वक्की स्पोर्ट मापोली संघाचे. नक्की स्वीट हिट खेळला होता मी ते म्हणेन स्वीट हिट. आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकारने धावसंख्येला थोडासा आकार येतोय. 7 साहेब. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज, पूर्णपणे बीट होतोय यष्टी रक्षक. आणि त्यावर मात्र 1 धाव पूर्ण होते. 5-22 इशारा करतायत संदेश. धावा हे मिळणं गरजेचं असतं. बॅटमधून येत नसतील तर मात्र पाहू शकता आपण अप्रतिम गेंडू टर्न झाला होता, वळला होता पडल्यानंतर. मात्र आज जो चेंडू जो आहे सागर पाटील याचा पिछा सोडत नाही आहे. वरांवर 2 चेंडूवर 2 मिस फील्ड पाहायला मिळाले. त्याच्या अगोदर 1 चौकार केला होता आणि त्या धावा कम्प्लीट केली जाते. 1 धाव मिळाली होती, 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. वक्की स्फोट मापोली विरुद्ध सोनादेव टेमघर, दोन संघामधील सामना.
साहेब यावेळेला पुन्हा एकदा टर्न होते चेंडू, थोडंसं पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र पडल्यानंतर टर्न झालेला चेंडू, बॅटच्या पट्ट्यामध्ये संपर्क येत नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, पंच दिनेश नाईक इशारा करतायत लेग बाय. एकेका धावासाठी संघर्ष करावा लागतो, अवांतरच्या रूपाने धाव मिळत आहे संदेश, मात्र बॅटच्या मधून धाव मिळण्यासाठी संघर्ष करावा लागते, खास करून कर्णधार आसिफ शेख याला. धाव संख्या झालेली 9. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे साहेब, याला पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सुद्धा यश आलेलं नाही आहे, आणि हे षटकसुद्धा अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल. भले कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही आहे, पण या षटकामध्ये धावा दिल्या आहेत त्या फक्त 6. क्या बात आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली सेबियाजी. 2 षटकाचा खेळ जो आहे ते समाप्त झाले आणि फक्त 9 धावा धाव फलकावर आपण पाहत आहे. A1 क्वालिटीची गोलंदाजी इथे बघितली किसन, त्यानंतर पुन्हा सेब हे आपण पाहू शकतो. आमचा सन्माननीय व्यासपीठ दाखवला जात आहे, हे आमचं कॉमेंट्री बॉक्स, आमचे मार्गदर्शक व्हॉईस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर, ऑफिशियल स्कोर ज्ञानेश्वर मुकादम, मी स्वतः संदेश पाटील, आणि दोन्ही संघाचे ट्रेसमॅन इथे आपल्या पाया मिळत आहेत, आणि सदाबहार कॉमेंटर अजय घरत आणि साहेब मोमीन, आणि आमचे आयोजक अभिजित भुईर यांना दाखवला जात आहे. मित्रांनो, खूप चर्चा आहे या स्पर्धेची, खर्चा देखील तितकंच झाला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिजित भुईर यांनी या स्पर्धेसाठी एक अपार मेहनतसुद्धा घेतली, आणि विशेष म्हणजे मॅन ऑफ द मॅचचं एक गिफ्ट हॅम्परसुद्धा स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचंही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, आणि अपार मेहनत घेत आहेत. आणि मेन जो रोल आहे हॉकी टॉकीचं त्याला खूप समजलं आहे अभिजित भुईर याने. आमचे सचिन दादा भोईर यांच्या सोबत स्वप्नीलजी भोईर, अभिजितजी भोईर यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. सागर येतोय तिसरं षटक घेऊन लेफ्ट आर्म, याला मतलब डाऊन द ग्राउंडचा फटका, आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय, 6 धावांसाठी षटकार. व्हाट अ शॉट! क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका ज्याला संबोधलं जातं, पाहू शकता आपण रिप्लेमध्ये, क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा हा दर्जेदार षटकार. क्या बात आहे, तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि सागर पाटील याचा स्वागत केलं आहे षटकाराने, फलंदाज पापा शेख याने अतिशय सुरेख षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 15 झाली आहे धावपलकावर, धावसंख्या मात्र वेगाने वाढते आता 15. सागर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे चेंडू, हवेत आहे झेलू ते का बघायचं आहे, आणि हा चेंडू सुद्धा जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा षटकार, हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे, हलकासा ऑप्शनच्या बाहेर निघाला होता आणि बॅटच्या मधोमध चेंडू. इथे मला तरी वाटतो यस शाहिद खान यांनी थोडीशी चुकी केली आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. क्या बात आहे, मॅचमध्ये आता पुन्हा एकदा वापस आलेला आहे वॉकी स्पोर्ट मापोली संघ, किलरस्टिक टीम असं म्हटलं तर भिवंडीचं, आणि चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय डॉक्टर गवळी सर. संदेश, वॉकी स्पोर्ट मापोली संघाला सुद्धा एक लढवय्या संघ म्हणून संबोधलं जातं, मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट असो, बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत. आता मात्र धावसंख्येला एक आकार येतोय, धावसंख्या झाली 21. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत ज्ञानेश्वर मुकादम, तसेच आमचे साहेबा मोमीन अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत. ज्ञानेश्वर मुकादम यांनी तर कमी वेळात खूपच चांगली प्रगती केलेली आहे, खूपच चांगलं इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. पहिल्यांदाच माझ्यासोबत स्कोरिंग केलं होतं. आज राकेशजी पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, आणि गोंदवली मैदानावर ज्ञानेश्वर मुकादमने पहिल्यांदा स्कोरिंग केलं होतं, आणि मागे वळून बघितलेलं नाही आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर, भिवंडीमध्ये स्कोररांची कमी नाही आहे, समालोचकांची कमी नाही आहे, पंचांची कमी नाही आहे, अतिशय जबरदस्त ही स्पर्धा पार होत आहे. सागर याच्यावर अटॅक केला जात आहे, बॅक टू बॅक 2 षटकार, हॅट्रिकर आहे इथे फलंदाज पापा शेख. क्या बात आहे, 2 षटकार बघायला मिळाले इथे डॉक्टर गवळी सर. लागोपाठ 3 षटकार मारते का बघायचंय पापा शेख, आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंतही चांगली फलंदाजी बघायला मिळते. 21 धावा सागर, यावर मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू मिड विकेटला जातोय, अल्ताफ शेख त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक, खतरों के खिलाडी म्हणून ज्याला संबोधलं जात आहे, मात्र फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते, धावसंख्या होती 22.
आता मात्र एक चांगली धावसंख्या बसते. पहिले दोन षटकामध्ये अतिशय भेदक मारा बघायला मिळाला होता, मात्र या तिसऱ्या षटकामध्ये पापा शेख यांनी आक्रमण केलेलं आहे, अटॅकिंग क्रिकेट खेळलेलं आहे, दोन षटकार मारले होते. सागर लेफ्ट आर्म हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दोन धावा मिळणार आहेत आणि दोन धावेला धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 24. मी तर म्हणेल गोलंदाजाला चुकीची लेंथ मिळालेली आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी करत आहे एकदम कमबॅक करावं लागेल गोलंदाजीमध्ये, कारण की आतापर्यंत धावा खर्च केले आहेत, आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 15 धावा खर्च केले सागर पाटीलने. सागर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यावेला मात्र एक चांगला चेंडू जो शॉर्ट स्क्वेअर लेकडे चेंडू जातोय, एक धाव घेतली जाते, मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, पंचांचा 22 इशारा येतोय, धावसंख्या होते 25, एक अवंतर धाव मिळते. सोनादेव टेमघर विरुद्ध वकी स्पोर्ट्स मापोली या दोन संघामधील सामना मित्रांनो पाहतोय. मुख्यमंत्री चषक 2020 या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि याच्या दिवसातला हा आपण पाचवा सामना पाहतोय. यावेळेला मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहिलेला आहे, थोडासा शफल क्रॉस झाला होता, मात्र अनपेक्षित अचानकपणे चेंडू खाली राहिला आणि निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. आज आसिफ शेख मात्र थोडा संघर्ष करताना दिसतोय, आतापर्यंत आसिफ शेख याने 9 चेंडू खेळलेले आहेत आणि फक्त 6 धावा, संघर्ष करताना धावा मिळण्यासाठी आसिफ शेख याला संघर्ष करावा लागतोय. मात्र इथं गोलंदाजीने कमबॅक केला आहे, आपल्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र सागर पाटील याच्या माध्यमातून. सागर याला पुन्हा एक चांगला चेंडू ब्लॉक खोलवून टाकला, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेकडे येतोय, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही आहे, फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागतं आणि एका धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 26. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे, या षटकात मात्र एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे, कारण दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 9 आणि या षटकामध्ये 17 धावा पटकावलेल्या आहेत. त्याच खास करून पापा शेख यांनी दोन षटकार मारलेले. आजचा जो शेवटचा सामना आहे, यज्ञिका स्पोर्ट्स आणि जय मसोबा पिंपलास पंकज गरत फॅम टीम हा सामना उद्या बरोबर सकाळी 8 वाजता हजर राहायचा आहे. दोन्ही संघ कर्णधाराने आपला माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, यज्ञिका स्पोर्ट्स आणि जय मसोबा पिंपलास दोन्ही संघ कर्णधार हा सामना दोन्ही संघ कर्णधाराने बरोबर 8 वाजता उपस्थित राहायचा आहे. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 26 धावा 26 रन्स. पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी इथे सेफ शेख येतोय, त्यांनी मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, 4:35 झालेल्या आहेत, वेल थोडंसं कमी आहे इथे. पहिले चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे हे आपण पाहू शकता, आपण रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. ऑफस्टंपच्या अगोदरच बाहेर आला होता आणि कट चेंडू झाला होता इथे, सुरेख गोलंदाजी, धावसंख्या स्थिर 26 धावा धावपलकावर. सेफ यावेळेस मिस टाईम फटका आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाले इथे, मात्र झेल पकडू शकत नाही आहे, मात्र एकच धाव मिळेल. आज थोडं कर्णधाराने इथे निराश केला आहे वकी स्पोर्ट मापोली संघाच्या डॉक्टर गवली सर जवळजवळ आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा करून खेळपट्टी खेळत आहे. तसे आसिफ शेख एक चांगला फलंदाज आहे, चांगला कर्णधार आहे, पण कधी कधी होत असतं क्रिकेट, आपण म्हणत असतो संदेश पाटील क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. आज अक्षय कित्येक सामन्यामध्ये अक्षयाने कित्येक वेळ चांगली गोलंदाजी केली साईस्पोर्ट खारबाव संघासाठी, पण आज मात्र नक्की त्या दिवस नव्हता. क्रिकेट एक अनिश्चितेचा खेळ आहे. अगदी बरोबर, दोन षटकामध्ये तब्बल त्याने 47 धावा खर्च केल्या होत्या साईस्पोर्ट खारबाव संघाचा अक्षय. इथे मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते सेबेजी,
लिप्टॉम गोलंदाज आहे समोर खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज पापा शेख. त्याच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळाले. सिचिट खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉच चेंडू होता. शतरक्षक आहे, हलकासा मिस फील्ड इथे पाहायला मिळतं पोलाड याच्याकडून. मात्र एकच धाव मिळेल. सिंगल डबल जे आहे क्रिकेटची लाईफ लाईन त्यालाच कन्वर्ट करत आहे तिथे दोन्ही फलंदाज पापा शेख आणि आसिफ. आपण पाहतोय संदेश, फटके जेव्हा खेळतात क्रिकेटिंग स्ट्रोक जे असतात चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. हा चेंडू डाव्या एष्टीवरला फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर रिव्हर्सचा फटका खेळला होता पापा शेख. अशा चेंडूला तुम्ही ऑन साईडला सहज कधी भिरकावून देऊ शकता. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर सेफ. ह्यावेळेस ब्लँक स्विंग खेळण्याचा प्रयत्न, डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला होता इथे फलंदाजाने. लेगबायचा इशारा करते दिनेशजी नाईक. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फारुक बर्डी सरांना. गेली भरपूर क्रिकेट आयुष्यामध्ये त्यांच्या आपण बघितला. दिनेश नाईक यांना देखील खेळताना आपण बघितला. त्याचबरोबर गोकुलदास पाटील सर, शकी कुटी सर देखील आपण खेळताना बघितलं. त्यांना धावा झाल्या, धावा पलका बरा 29 धावा 29 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. आजच्या दिवसातील शेवटची लढत वक्कीसपट महापौली आणि सोनादेवी टेमगर बिग मॅच कशमकश काटे की टक्कर. स्पर्धेचा पहिला दिवस मित्रांनो मुख्यमंत्री चषक 2020 आणि शेवटचा हा सामना रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सेफ शेख पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट सामना करतोय पापा. यावीस फुलटा चेंडू, हवं तसं बॅटवर आली नाही चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. डॉक्टर गवळी सर पुन्हा एकदा चांगला षटक पाहायला मिळतं सेफ शेख याच्याकडून. पापा शेख यांनी बॅक टू बॅक दोन षटकार मारले होते. त्यानंतर पापा शेख सुद्धा थोडासा संघर्ष करताना दिसते धाव मिळवण्यासाठी. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. अगदी बरोबर लेंथ लाईनमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ब्लँक स्विंग खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती इथे होते आणि मित्रांनो चार षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 29 धावा 29 रन्स. मित्रांनो स्पर्धेचा पहिला दिवस धमाकेदार इथं पाहायला मिळालं. सुपर ओव्हर देखील पाहायला मिळालं आणि माजिद बोबडे याची एक जबरदस्त इनिंग, मॅच जिताव इनिंग आपल्या संघासाठी पेश केली होती पॉइंट संघाचा. आज षटकारांची आतिषबाजी देखील पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. इथे आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी किसन मात्रे अतिशय ए वन दर्जाची गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये दोन विकेट शेवटच्या दोन चेंडूवर घेतले होते किसन मात्रे याने आणि षटकाला इथे सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा किसन मात्रे येतोय. मित्रांनो उद्या आजच्या दिवसातील एक सामना राहिला आहे तो सकाळी ठीक इथे 8 वाजता रिपोर्ट करायची आहे दोन्ही संघाने. एदनिका स्पोर्ट आणि जय मसोबा पिंपलास दोन्ही संघाने वेलीवर या. त्यानंतर बंटी स्पोर्ट आणि मॅगी इलेवन बिग मॅच पाहायला मिळेल. किसन राईट अमोर द विकेट. ह्यावेळेस जोरदार अपील केली आता यस पायचीच्या स्वरूपात पुन्हा एकदा विकेट प्राप्त करेल. पहिल्या षटकामध्ये दोन विकेट घेतले होते आणि इथे पहिल्याच चेंडूर विकेट घेतला आहे आणि हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण करतोय गोलंदाज किसन मात्रे. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची. क्या बात आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते किसन मात्रेच्या माध्यमातून. 13वी हॅट्रिक या चालू हंगामाची जर विचार केला बीसीपोरच्या मान्यतेतून आपण पाहतोय सिटी क्रिकेट याच्या माध्यमातून ही 13वी हॅट्रिक कंप्लीट केली आहे किसन मात्रे याने. किसन मात्रे गोलंदाज राईट आर्म ओवर द विकेट. न्यू मॅन रवीश, रवीश बॉन्ड एक अतिशय घातक फलंदाज आहे. यावेळेस पहिला चेंडू आपण बघितला मात्र शतरक्षक तिथे थोडीशी चुकी करतोय. एक धाव कंप्लीट केलं तर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. मात्र थ्रो जो आहे थोडासा रॉंग थ्रो येतो आणि दोन धावा कंप्लीट करतोय रवीश. धावसंख्या होते धावपलकावर 31 धावा होत आहेत. डॉक्टर गवळी सर इथून आता मात्र अटॅक करावं लागेल वक्कीसपट मापोली संघाला. अगदी बरोबर, कारण जर चांगली धावसंख्या उभी करायची आहे आता मात्र 50+ जर एक चांगली धावसंख्या झाली तर एक संघर्ष बघायला मिळू शकतो. आज आसिफ शेख याने खूप नाराज केलेला आहे संघाचा कर्णधार. आज जवळपास त्याला
त्याच्या बॅटचा आपण जर विचार केला तर जवळपास त्याच्या बॅटमध्ये दुष्काळ पडला होता धावांचा. अगदी बरोबर, 14 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा काढल्या होत्या, त्याच्यामध्ये एक चौकार देखील पेश केला होता संघाचा कर्णधार आशिफ शेख. किसन मात्र राईट अमोर द विकेट, सामना करतोय रवीश. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू बीड होतोय फलंदाज सर यशरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते इथे. गुड बॉलिंग. आज सोनादेवी टेमघर संघाचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाले डॉक्टर गवळी. संदेश पाटील, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळी जर कोणाच्या नावावर असेल तर आपले सुनील गावस्कर. 174 चेंडूमध्ये 36 धावा पहिल्या वर्ल्ड कपमध्ये, 174 चेंडू खेळले होते आणि फक्त 36 धावा. किसन मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा जातोय. यावेळी साता मात्र बोल्ड केला आहे रवीश याला. क्या बात है, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला आणि विकेट किसन मात्रे. आतापर्यंत 4 विकेट घेतलेल्या आहेत गोलंदाजा किसन मात्र्याने. गुड बॉलिंग हे आपण पाहू शकता. आपण अतिशय सुरेख ऑफ स्टंप उडवलेला आहे इथे रवीश बॉन्ड आउट होते. नक्कीच किफायती गोलंदाजी बघायला मिळते. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिले होते, 2 फलंदाज बाद केले होते आणि ह्या षटकामध्ये जर किसन मात्र्याची अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 धावा आणि 2 फलंदाज बाद केले आहेत, म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 4 फलंदाज बाद केले आहेत. किफायती गोलंदाजी, क्या बात आहे. या स्पर्धेला सकल बसणं आपण पाहतोय डॉक्टर गवळी सर. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, मात्र संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आज शेवटच्या मॅचमध्ये विकेटची जरी लागली आहे ते वक्कीस्फोट मापोली संघाचे. मित्रांनो, आजच्या दिवसातील एक राहिलेला सामना उद्या ठीक सकाळी 8 वाजता टॉस होईल. दोन्ही संघाने लवकरच रिपोर्ट करायचे आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एथनिका स्पोर्ट आणि जय मसोबा पिंपलास, त्यानंतर बंटी स्पोर्ट आणि मॅगी 11 बिग मॅच, त्यानंतर RD 4440 ओवली SK एंटरप्रायजेस देखील पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. नाना स्पोर्ट, त्यानंतर शिवशाही स्पोर्ट, दोन्ही संघ देखील हजर राहायचे. आपण रेल स्पोर्ट, जॉली स्पोर्ट, कामत घर आणि या स्पर्धेचे आयोजक देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आपण. जय महाराष्ट्र धामणगाव आणि व्हिक्टोरियन स्पोर्ट, त्यानंतर आई कालूबाई लोणाड संयुक्त स्पोर्ट. क्या वात आहे, उद्या सुपप से उपप मुकाबले पाहायला मिळतील. गोलंदाजा किशन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करतोय फलंदाज योगेश. या 20 हलक्या त्याने फक्त टॅप केलंय चेंडूला, खिळून काढला आहे चेंडूला. शतरक्षक स्वतः इथे गोलंदाज चेंडूपर्यंत जातोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले तर योगेश याचं इथे खाता खोलतंय. धावा झाल्या आहेत धावपलकावर, फक्त आणि फक्त 32 धावा इथे पाहायला मिळतंय. थोडा स्पीडअप करा, 4:44 झालेल्या आहेत किसन मात्र. यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे, लक्ष असू द्या. ड्यू फॅक्टर आपण पाहतोय थोडं हळूहळू थंड वार जी वातावरण जो आहे गार तो आता मात्र सुरू झाला आहे इथे. गोलंदाज किसन मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करतोय पापा शेख. यावेळीस पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्या बात आहे. अतिशय सुरेख A1 दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. 6 धावा दिल्या आणि 4 विकेट तब्बल घेतलेल्या आहे किसन मात्रे याने. आतापर्यंत बेस्ट बॉलिंग फिगर याचं म्हणता येईल, कारण 2 षटके गोलंदाजी केलेली आहे, फक्त 6 धावा दिलेले आहेत आणि 4 फलंदाज बाद केले. आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण जर विचार केला संदेश पाटील, आज ही बेस्ट बॉलिंग फिगर चामुंडा भाषेच्या नावावर आहे. 8 षटकामध्ये 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले आहेत आणि स्टुअर्ट बिन्निंग यांनी भारताकडून खेळताय भारतावर गोलंदाजी करताना 4 षटकामध्ये 4 फलंदाज बाद केले आहेत. बेस्ट बॉलिंग फिगर, क्या बात आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर, फक्त आणि फक्त 6 धावा आणि 4 विकेट. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज पूर्ण तयारी करतोय. जय येतोय गोलंदाजीसाठी. सोनादेवी टेमघर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेली आतापर्यंत. जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता डॉक्टर गवळी सर, मला तरी वाटतं चुकीचा निर्णय आहे 5 षटकापर्यंत. इथून आता मात्र 10-15 धावा येणं गरजेचं आहे तिथे वक्कीस्फोट मापोली संघाला. शेवटच्या षटकासाठी जय. पाहूया किती धावा लूटमार करतोय की चांगली गोलंदाजी करतोय. अखरी ओर के लिए जय के हाथ में गेंद दिए कप्तान ने. इस ओर की पहली गेंद लेकर जय. दिस टाइम गेंद जा रही है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. क्या बात है, बेहतरीन सिक्स यहां पे जड़ते हुए बल्लेबाज योगेश. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. जबरदस्त ताकदवर फटका खेळलेला आहे, अराउंड दी ऑफ स्टंप भिरकावून दिलं होतं आणि चेंडू उंच 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 जातोय आणि लांबही जातोय. 6 धावांसाठी षटकार.
पापाशिकाचे दोन षटकार जर सोडले तर तिसऱ्यांदा आपण पाहतोय आत्मविश्वास भरा फटका। क्या बात है, आखिरी ओवर में पहली गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए स्कोर अब आगे बढ़ता हुआ 38 रन 4 विकेट के नुकसान पर। दोस्तों पहला इनिंग यहाँ पे शुरू है, अब तक वक्की स्पोर्ट महापौली बल्लेबाजी कर रही है। काफी बढ़िया परफॉर्मेंस रहा आज के दिन में किशन म्हात्रे का, 6 रन देके 4 विकेट लिए थे। आखिरी ओवर के लिए योगेश के हाथ जय के हाथ में गेंदबाजी दी और पहली ही गेंद पे 6 रन खर्च किए यहाँ पे जय ने। एमजे ट्रॉफी मध्ये सुद्धा किशन म्हात्रे बेस्ट बॉलर होता आणि आज सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केलेली आहे। 6 धावा देऊन 4 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत। जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण, उत्कृष्ट गोलंदाजी, भेदक मारा बघायला मिळाला। ईश्वर की अगली गेंद फिर से एक बार जय नॉर्थ स्टैंड एन से, फिर से एक बार बढ़िया वापसी की गेंदबाज ने डॉट के रूप में सीधे विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर अड़कता हुआ 38 रन 4 विकेट के नुकसान पर। अब तक इस इनिंग में 11 चिन डॉट हो चुके बॉल, बेहतरीन गेंदबाजी रही यहाँ पे आज सोनादेवी टीमगर की। ईश्वर की अगली गेंद लेकर फिर से एक बार बायत के गेंदबाज, तेज रफ्तार गेंदबाजी हो रही है। फिर से एक बार अब गेंद सीधी स्टैंड में जाएंगी और मिलेंगे भी 6 रन। अतिशय सुंदर फटका, डाउन द ग्राउंड चा फटका बघायला मिळतोय। थोडा सा ऑन द अप च्या अंदामध्ये फटका खेळलेला आहे आणि लॉन्ग ऑन आणि लॉन्ग अपच्या मध्ये जाणारा आणि योगेश याच्या बॅट मधून निघाला हा दुसरा दर्जेदार षटकार। आता मात्र डावाला एक आकार आलेला आहे, डाव संख्या झालेली 44। क्या बात है, एकाएक पिक्चर में फिर से एक बार दिखते हुए यहाँ पे हमारे ऑफिशियल स्कोर बता रहे योगेश 2 सिक्स अब तक अर्जित किए यहाँ पे अपने इनिंग में, 44 रन 4 विकेट के नुकसान पर। धन्यवाद संदेश सर। मित्रांनो या गोड कार्यक्रमासाठी शुभेच्छा येत आहेत कनक इंटरप्राइजेसचे सर्वसर्वा आमचे लाडके मित्र प्रदीपजी भोईर। आणि मित्रांनो या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेल्या 15-20 दिवसापासून सचिन दादांच्या जोडीला, ज्यांनी खऱ्या अर्थाने आयोजकाची मुख्य भूमिका पार पाडली, एक सन्माननीय पत्रकार, त्यानंतर भिवंडी शिवसेना तालुका सचिव आदरणीय राजेंद्रजी काबाडी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांचं सुद्धा या गोड कार्यक्रमामध्ये अगदी अंतर्मनापासून स्वागत। त्यांना विनंती असेल की या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। ईश्वर की अगली गेंद फिर से एक बार जय, फिर से एक बार घूमती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। इससे पहले एक सिक्स लगा था, डॉट किया, फिर से एक सिक्स, फिर एक डॉट। क्या इस गेंद के ऊपर सिक्स आएगा? जय बायत के गेंदबाज मैन फ्रॉम खोनी, बढ़िया बल्लेबाजी की अब तक योगेश ने। कुल 13 रन बनाए अपने टीम के लिए 5 गेंदों में। ईश्वर की अगली गेंद लेकर फिर से एक बार बायत के गेंदबाज जय, फिर से एक बार अंधाधुन बल्ला घुमाने की कोशिश वहां पे, डॉट के रूप में सीधी विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया गेंदबाजी की है अब तक, 12 रन खर्च किए अपने 5 गेंदों में। आखिरी गेंद इस इनिंग की और आखिरी ओवर की जय। ईश्वर की आखिरी गेंद लेकर सामने होंगे बल्लेबाज योगेश। जय टू योगेश, रफ्तार गेम में फिर से एक बार अंधाधुन बल्ला घुमाया था, यहां पे रनआउट का खतरा और इसी के साथ आखिरी गेंद पर रनआउट होते हुए बल्लेबाज योगेश। तो टीम का स्कोर कुल बना यहां पे 44 और 45 रनों का यहां पे टारगेट रखा है। यह अपन पाहू शकता आमचं सन्माननीय व्यासपीठ दाखवला जाता आहे, सुधाकर भुईर दादांना दाखवलं जातं आहे, त्याचबरोबर शैलेश मांजरेकर सर। शैलेश मांजरेकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर गौली सर और संदेश पाटिल, ये वीआईपी डाइस
दोस्तों कल क्या होने वाला है हम आपको बताते हैं। ठीक 8 बजे कल आज का जो मैच है यदनी का स्पोर्ट बनाम जय मसोबा पिंपलास, उसके बाद मांगीलाल पालीवाल फैम टीम मैगी 11 और नीलेश देसले फैम टीम बंटी स्पोर्ट्स के बीच में मुकाबला होगा। तीसरा मुकाबला एसके स्पोर्ट्स की अग्नि परीक्षा रहेगी आरडी 4440 के सामने, विनोद पाटिल फैम टीम और शुमाइल सूसे फैम टीम। उसके बाद टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी फैम टीम नाना स्पोर्ट और शिव साई के बीच में मुकाबला रहेगा। उसके बाद वसीम अंसारी फैम टीम रियल स्पोर्ट, जिनका बहुत रोमांचक मैच रहा था एकता ट्रॉफी में, वो टकराएंगे नरेश मात्रे फैम टीम जॉली स्पोर्ट्स से। और जय महाराष्ट्र धामनगांव जो कि होस्ट टीम है उनका मुकाबला रहेगा विक्टोरियन से। और आखिर में रामघरत फैम टीम इस सीजन में बहुत अच्छा क्रिकेट खेल रही है, आई कालूबाई लोनार्ड स्पोर्ट टकराएंगी संयुक्त स्पोर्ट्स से। ये कल के मैचेस 7 मैचेस हैं, इसलिए कल हमारा शेड्यूल ठीक 8 बजे शुरू होगा। सो बैक टू क्रिकेट नाउ एंड शैलेश मांजरेकर जॉइन मी इन कमेंट्री बॉक्स। वेलकम शैलेश, बहुत अच्छे कमेंटेटर और सूत्र संचालक है। खेल की शुरुआत होने जा रही है, लक्ष्य है सामने 45 रनों का। आप शैलेश को भी सुनेंगे 2 ओवर के बाद, जो अभी तक वीआईपी डाइस पे सूत्र संचालक कर रहे थे हमारे। हेलो, यस, मैं चाहता हूं कि पहले 2 ओवर के लिए शैलेश आप कमेंट्री की शुरुआत करें। धन्यवाद सिद्दीक जी भावे। मित्रों, भिवंडी क्रिकेट जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक समालोचन क्षेत्रातील एक उत्तुंग नाव म्हणजेच सिद्दीक जी भावे आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद सांगेन। मित्रांनो, ही सुंदर अशी गुरुवारची संध्याकाळ, मुख्यमंत्री चषक 2020 ही रम्य अशी संध्याकाळ, दोन्ही नावाजलेले संघ खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचा खेळाची समाप्ती जी होईल ती खऱ्या अर्थानं दोन्ही संघांपैकी कोण बाजी मारणार यासाठी आपले सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि नक्कीच वक्की स्पोर्ट्स महापोली जो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टींसाठी एक नावाजला जातो, या ठिकाणी फलंदाजी जरी व्यवस्थित वाटत नसली तरी खऱ्या अर्थानं 44 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यश, सोनादेवी टेमघर यावर्षीचा 4-5 टुर्नामेंटमध्ये जर आपण सोनादेवी टेमघरला पाहिलं असेल ऐकलं असेल तर नक्कीच एक उत्कृष्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न। बिल्कुल शैलेश, एक मरतबा की सेमीफाइनलिस्ट टीम है सोनादेवी टेमघर, आपको तो पता होगा आर के ट्रॉफी में बहुत कट्टू कैप मैच हो धनेश कुकसे से आ रही थी। शाहिद खान और राहुल मात्रे रिकॉग्नाइज पैर, नक्कीस पपुया शाहिद टू गोलंदाज असेल तो योगेश। आणि मित्रांनो खरंच ज्या खेळाने सर्वांना वेड लावलंय तो क्रिकेट आपण मनमुराद आनंद घेतोय। योगेशचा एक सोपा चेंडू वाटत होता परंतु काही यष्ट्यांपासून खूप दूर आणि पंचांनी या चेंडूला खऱ्या अर्थानं वाईट घोषित केलंय। या एका धावेनं सोनादेवी टेमघरनं आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे, 45 धावांची गरज। देखिए अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी शैलेश हम देखते हैं बाएं और दाएं हाथ का कॉम्बिनेशन, जिस तरह सौरव गांगुली तेंदुलकर गेंदबाज को लेंथ और लाइन मेंटेन करने में थोड़ी कठिनाई होती है। पुन्हा एकदा योगेश आणि या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, व्यवस्थित रित्या तटवण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगात आणि दुसरी धाव खऱ्या अर्थानं जोराचा हिट केलेला आहे, जोराचा अपील, पंचांवर त्याचा काही परिणाम होत नाहीये। खरंच चित्त्याच्या चपळाईनं या 2 धावा पूर्ण होत आहेत हमारे। बिल्कुल 2 रन पूरे किए, 2 रन से खाता खुला। हमारे साथ संदेश पाटिल है हमारे कमेंटेटर भी हैं और tenniscricket.in पे आप जाइए, पूरे अपडेट्स आपको भिवंडी तालुका क्रिकेट के मिल जाएंगे। नक्कीच मित्रांनो, 7.50 सरासरी सोनादेवी टेमघरला हवी आहे आणि नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणार नाहीये। आतापर्यंत 3 धावसंख्या झालेली आहे, कोणत्याही पद्धतीचा गडी बाद नाहीये आणि नक्कीच वक्की स्पोर्ट्स महापोलीस संघाला जर नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल तरच खऱ्या अर्थानं एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा योगेश
आणि या ठिकाणी एक लॉलीपॉप चेंडू, फसवलेला चेंडू, हुकवलेला चेंडू, एवढ्या मोठ्या फलंदाजाला खऱ्या अर्थानं योगेशनं ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल बॉल जस्ट पास द बॅट, लवली बॉल इन डीड, अँड शाहिद खान बीट्स हिम, लवली बॉल फ्रॉम योगेश. आणि नक्कीच योगेश मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच म्हणावं लागेल. एवढ्या मोठ्या फलंदाजासमोर जो आत्मविश्वास आहे खरंच लाजवाब, सुपर आउटस्टँडिंग. पुन्हा एकदा योगेश आणि एक लो फुल टॉस, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, विकेट किपरच्या दस्तानामध्ये या ठिकाणी सहज विसावलेला चेंडू, कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. आणि खरंच बाबे सर, जर यू कॅन सी देअर शायद लुकिंग फॉर अ स्क्वायर ड्राईव्ह थिक आउट साइड एज, एक्सलंट स्टॉप फ्रॉम विकेट कीपर अरबाज पटेल. खरंच मित्रांनो दिवाळी दसरा नाहीये, पण ही 11 टिपक्यांची रांगोळी मात्र आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. ओके स्पोर्ट्स महामुलीच्या माध्यमातून एक सुंदर अशी व्यूहरचना या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा योगेश टू शहीद. आणि या ठिकाणी एक लो फुल टॉस, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान. आणि नक्कीच कोणतीही जल्दबाजी, कोणतीही काही करण्याचा प्रयत्न नाहीये. आणि मित्रांनो खरंच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणा, त्याच्यामध्ये वन डे असू दे किंवा 2020 क्रिकेट असू दे, लक्ष पाहून आपण त्या पद्धतीने वाटचाल करायची असते आणि त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोनादेवी टीम घरच्या माध्यमात. बिल्कुल स्ट्राइक को रोटेट किया राहुल, अच्छे टच में. शाहिद खान शुरुआत अच्छी कर रहे हैं लेकिन अभी तक कोई बड़ी बारी खेल नहीं पाए हैं. आणि मला वाटतं याचं थोडंसं का होईना, पण जास्तीत जास्त श्रेय आपण योगेशला सुद्धा देऊ शकतो. पहिल्यांदाच राहुल टू योगेश. आणि या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, गलीच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं सोनादेवी टीम घरी या संघाला. या एका धावीनं धावसंख्या सशाच्या नाही पण कासवाच्या गतीनं वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 5. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री चषक 2020 आयोजन केलं गेलं आहे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून, भिवंडी शहर तालुका ग्रामीण क्रिकेटमध्ये या स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव घेताना. आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा योगेश त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये एकाच धावेवर समाधान. या एका धावीनं धावसंख्या होते ती 6. पहिलं षटकच मार्गस्थ आहे संघाचं सुद्धा आणि वैयक्तिक सुद्धा योगेशचं पहिलं षटक. मित्रांनो 6 षटकांचा सामना असेल पण एका षटकामध्ये आपण पाहिलं अतिशय कंजूस, मक्खीचूस गेंदबाजी ज्याला म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. देखिए बहुत अच्छा ओव्हर किया योगेशने, केवल 6 रन खर्च किए क्योंकि छोटा टोटल आहे. जब आपके पास शैली छोटा टोटल रहता है तो फिर आपकी जो बॉलिंग है वो चैनल में होना बहुत जरूरी रहती है. वहीं कुछ यहाँ पे जता दिया योगेश ने, केवल 6 रन दिए. बिल्कुल सही फरमाया सर जी. और दोस्तों हम एक बात हमेशा कहते हैं कि बड़ी चीज़ और छोटी चीज़, छोटी चीज़ को हम बहुत छोटे नज़र से देखते हैं लेकिन हम पहाड़ पर बैठ सकते हैं दोस्तों, सुई पर नहीं. और शायद दोनों टीमों में यही एक अंतर होगा. बिल्कुल छोटा बड़ा इंसान अपने कर्मों से और अपने बिहेव से बनता है, इसीलिए तो कहा जाता है कि किसी को भी कमतर हाँकना नहीं चाहिए. शैलेश मांजरेकर जो कि हमारे सीएम कप के को एंकर भी हैं और साथ ही साथ कमेंटेटर भी हैं. थैंक यू भाभी सर जी. तो देखते हैं दोस्तों यहां पर व्यक्तिगत पहला और टीम का दूसरा ओवर लेकर आसिफ. आसिफ गेंदबाजी करने के लिए तैयार. और ब्लॉक हॉल में गेंद, बहुत अच्छी गेंद, जितनी तारीफ की जाए उतनी कम. भावे सर इस गेंद ने मानो बता दिया है कि आने वाला सफर उतना आसान नहीं होगा. यस ग्रेट बॉल इंडीड, वाइड यॉर्कर एंड अंडर द बैट वेल कलेक्ट बाय विकेट कीपर. टेरिफिक स्टार्ट फ्रॉम कैप्टन आसिफ शेख. और दोस्तों सुन, दुनिया की जितनी भी लड़ाई जीती गई है सेनापति स्ट्रांग होना जरूरी है ताकि सैनिकों को बल मिलता है. फिर से आसिफ तैयार. और यहां पर फुल टॉस गेंद थी, ठीक से बल्ले पर आई तो नहीं लेकिन अच्छी फील्डिंग, जितनी तारीफ की जाए उतनी कम. मैच का रुझान जो भी आएगा दोस्तों, लेकिन इस गेंद पर जो भी कुछ नजाकत बल्ले के जरिए भी
और फील्डिंग के जरिए देखने के लिए मिली। यस, एथलेटिक एफर्ट फ्रॉम द फील्डर इन डीप, लवली लुकिंग कवर ड्राइव, रैपिड स्ट्रोक इंडीड, सेविंग टू रन्स फॉर हिज साइड। इस तरह की जो फील्डिंग जब होती है तो जो बॉलिंग है या जो बॉलर है उनका हौसला बढ़ जाता है। बहुत बढ़िया दोस्तों, इस दो रनों की बदौलत अभी तक सोना देवी टीम घर का कुल स्कोर बना है 8 रन। आकाश थे वहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर में, राहुल ने जाकर कुछ कान मंत्र दिया है शाहिद खान को। फिर से यहाँ पर आसिफ टू जावे शाहिद, और यहाँ पर आसमानी हिट लगाने की कोशिश, ठीक से बल्ले पर आई तो नहीं। एक और एथलेटिक एफर्ट, हाफ और टफ चांस था, कैच तो जरूर छूटा वहां पर। आइए देखते हैं किस तरह से ऑन साइड पे एग्जीक्यूशन नहीं बना था। ओहो, झोंक दिया था वहां पर अपने आप को फील्डर ने। बिल्कुल क्रिकेट शिक्षक के परिभाषा में यहां पर 100 में से 100 नंबर जरूर मिलते हैं, लेकिन दोस्तों कैच आखिरकार छूटा। लोग प्रयास कम रिजल्ट ज्यादा देखते हैं। फिर से यहां पर गेंदबाज उसी हुशोहवास के साथ तैयार। अच्छी गेंद यहां पर, लेकिन नहीं, भिवंडी की गेंद थोड़ी सी दूर जाती हुई। देखिए लेन तो बहुत अच्छी मेंटेन कर रहे हैं अपनी बॉलिंग में, लेकिन जो लाइन है वो ऑफ स्टंप से ज्यादा बाहर रख रहे हैं आसिफ शेख। सीएम चषक की खूबसूरत नाम, आप सभी के नाम, और सीएम चषक और सचिन दादा भोईर की खूबसूरत शाम आप सभी के नाम। खरच मित्रांनो, जेवढी प्रशंसा कमी केली जाईल तेवढी कमीच, एवढं सुंदर आयोजन नियोजन प्रयोजन आपल्याला पाहायला मिळतं। पुन्हा एकदा आसिफ टू शाहिद, सुंदर चेंडू, सोपा चेंडू, फसवलेला, हुकवलेला, शेवटच्या क्षणापर्यंत न समजलेला। आणि नक्कीच भाबे सर, गोलंदाज वरचढ कधी होतो, ज्यावेळेस पदलालित्य ज्याला फुटवर्क म्हटलं जातं, या चेंडूवर शाहीचं फुटवर्क व्यवस्थित पाहायला मिळालं नाही आणि त्याचाच आसिफ या ठिकाणी फायदा घेतोय। सबसे बड़ी बात है कि टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था, बहुत खूबसूरत गेंद टिप्पा खाने के बाद बाहर निकली थी, और लग रहा है कि वकी स्पोर्ट मामूल मापोली ने भी कमर कस ली है एक छोटे टोटल पर। परछाइयां पूरे चैलेंज क्रिकेट ग्राउंड को अपनी बाहों में समेटती हुई। फिर से आसिफ, और यहाँ पर फिर से दोनों योगेश और आसिफ की गेंदबाजी का जब भी विश्लेषण किया जाएगा, उसी दिशा में उसी जगह पर ज्यादा से ज्यादा गेंदें डालने की कोशिश, और इस एक रन की बदौलत हमारे मुकादम सर हमें बताते हुए पूरे 1 डजन रन बने हैं। दोस्तों दूसरी ओर दहलीज पर उतना आसान नहीं होगा, कांटों का मुकाबला, कांटों की टक्कर, एक बेहतरीन कशमकश देखने के लिए मिलती हुई। फिर से आसिफ तैयार, और यहां पर अच्छी गेंद थी, 1 रन से बढ़कर कुछ नहीं। इस तरीके से योगेश के बाद आसिफ भी बहुत अच्छी गेंदबाजी करने में कामयाब। इस तरीके से कंजूस भरी गेंदबाजी के बाद सोना देवी टीम घर, आने वाला समय आपके लिए चैलेंजिंग रहेगा इस चैलेंज मैदान पर। तो 2 ओवर के समाप्ति के बाद योगेश ने 6 रन खर्च किए थे, जबकि आसिफ ने भाभे सर सिर्फ 7 रन खर्च किए। 2 ओवर के समाप्ति के बाद सोना देवी टीम का कुल स्कोर बना है बिना किसी नुकसान पर 13 रन। धन्यवाद सर, बहुत बहुत धन्यवाद शैलेश मंजरेकर जी, जो हमारे बीच से अब स्वागत सम्मान की तरफ पलट रहे हैं। संदेश पाटिल मुझसे जुड़ते हुए, 2 ओवर में 13 रन, कमर कस ली है यहाँ पर आर या पार वकी स्पोर्ट मापोली ने एक छोटे टोटल पर। अब तक बहुत खूबसूरत गेंदबाजी हम देख रहे हैं। शाहिद खान ने भले से कुल मिलाकर 2, 4, 6, 8, 9 रन बनाए, लेकिन 10 रन बनाए, 4 डॉट गेंदे भी खेलिए। राहुल 2 गेंदों पे 2 रन पे, गेंदबाजी में योगेश को कंटिन्यू रखा गया है। राहुल के लिए बल्ले के अंदर लगी है बढ़िया फील्डिंग शॉर्ट टर्नमेंट पर, लेकिन रन चुरा लिया वहां बल्लेबाजों ने, चुरा लिया है तुमने जो रन को। वीआईपी डाइस पे इस वक्त सत्कार और सम्मान होने जा रहा है हमारे
मुख्य अतिथि का स्वागत आणि सन्मान मान्यवरांचं केला जात आहे व्यासपीठावर नक्कीच. आणि या ठिकाणी मित्रांनो एक शाही सन्मान होत आहे. पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय शैलेश जी शिंगोळे साहेब यांचा या ठिकाणी एक शाही सन्मान होतोय. इस मर्तबा फुल पॉवरफुल चेयरमन स्वप्नील जी भुईर आपल्याला विनंती करेन आपण शिंगोळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. एक सदा हसमुख व्यक्तिमत्व आणि नक्कीच पंचायत समितीचं नेतृत्व करताना आज सदस्य म्हणून कार्यरत आहेत येणारी वाटचाल सोनेरी असेल एवढं मात्र नक्की. आपल्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आज काफी मेहमान माननीय पंचायत समिति सदस्य और अध्यक्ष उपाध्यक्ष सभी ने यहाँ पर हाजिरी दिए. मुख्यमंत्री चषक और बहुत अच्छा ओपिनियन दिया था दर्शन नाइक ने मुझे कि सचिन दादा भोईर ने और भिवंडी वालों ने तोहफा दिया है सन्मानीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे को इस कप से. योगेश शाहिद खान को इस मरतबा ऑफ स्टम्प से ज़्यादा बाहर वाइट. शाहिद खान पहुँचे 17 पर कुल स्कोर पहुँचा 21 रन. 24 रन और चाहिए आज की शाम सोना देवी को अपने नाम करने के लिए. परछाइयाँ पूरे चैलेंज क्रिकेट ग्राउंड को अपनी बाहों में समेटती हुई बहुत ही अद्भुत नज़ारा. और ये 5 तारीख को ये नज़ारा और ज़्यादा खूबसूरत हो जाएगा डे एंड नाइट में जब मैचेस खेले जाएंगे. फुल टॉस गेंद थी शॉट तो उतना अच्छा नहीं डीप एक्स्ट्रा कवर में पकड़े गए शाहिद खान आउट. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं प्राप्त करताना गोलंदाज योगेश भोईर. देखिए 15, 17, 20, 22, 18, 13 इस तरह शाहिद खान ने बहुत अच्छी स्टार्ट दी इस सीज़न में सोना देवी को लेकिन लंबी बारी नहीं खेल पाए. हालांकि उन्होंने 23 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी आरके ट्रॉफी के सेमीफाइनल में लेकिन उनके आउट होने के बाद धनेश कुकसे के गेंदबाज हावी हुए थे और विवेक शेलार ने सलमान पोलार्ड को बहुत परेशान किया था. नए बैट्समैन खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख राहुल सामना कर रहे हैं. इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरती से लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद हैं. रविश बॉन्ड थोड़ा फंबल्ड किया 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रनों से स्कोर आगे सरकता हुआ 23 रनों पे पहुंचा है. साहिल पाटिल यांच्या माध्यमातून सोनादेवी टेमगर खास करून किशन मात्रे याला कॉम्प्लिमेंट आहेत. बेस्ट ऑफ लक थैंक यू साहिल पाटिल आपला हार्दिक स्वागत है. हैट्रिक किया आज किशन मात्रे ने 13वां हैट्रिक BC4 फॉर्मेट इस सीजन में. इस मरतबा बल्ले का बाहरी किनारा गेंद विकेट कीपर के पास आउट हो गए राहुल मात्रे. विकेटों के नुकसान पर दूर से खेले थे बल्ले का चुंबन लेकर किस ऑफ द बैट एंड रोस्ट विकेट कीपर. थैंक यू भावे सर. मित्रों या स्पर्धेला भेट देण्यासाठी विजय जाधव सर रोहन शेलार सर आपलं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल आपण स्टेज वर यायचं आहे. प्लीज कम ऑन द स्टेज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शैलेश मांजरेकर स्कोर है 23 रन विकेट गिरी 2 और अभी भी मुकाबले में काफ़ी जान है. और वो जो कहते हैं ना संदेश सांस है तो आस है. अगदी बरोबर 19 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि खेळपट्टीवर सलमान पोलार्ड येतोय. रंगतदार सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. आजच्या दिवसातील शेवटचा हा सामना मुख्यमंत्री चषक 2020 सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अल्ताफ शेख को तौसीफ शेख टेम्बोली ने ऑल द बेस्ट कहा है. सलमान पोलार्ड सामना कर रहे गेंदबाज योगेश का. काफ़ी धार है गेंदबाजी में. फुल टॉस गेंद लैप स्वीप खेला गैप में 4 रन. बहुत खूबसूरत प्लेसमेंट. <स्थाथ
टिपिकल सलमान पोलार्ड स्ट्रोक, देखते रह गए दोनों खिलाड़ी। ओवर समाप्त होते हुए तीन कुल स्कोर है 27 विकेट गिरी हैं, दो ओवर बचे तीन और यहां से रन चाहिए 18 गेंदों में 18 रन। रन टू बॉल इक्वेशन सीएम का चषक में बने रही हमारे साथ कल, क्योंकि कल बहुत ही धमाकेदार मैचेस खेले जाने हैं। देखना है कि एसके स्पोर्ट की कल अग्नि परीक्षा है आरडी 4440 के सामने, जिन्होंने इसी ग्राउंड पे इस सीज़न का सबसे सर्वाधिक टोटल 106 बनाया और सर्वाधिक पार्टनरशिप का रिकॉर्ड भी उन्हीं के नाम है, केदार पाटिल और बिंदास आरडी के। गेंदबाजी में आसिफ शेख को कंटिन्यू रखा गया है। अल्ताफ शेख को छोटी बैकलिप से गेंद को ड्राइव करते हुए डीप मिड ऑफ पे एक रन। रन टू बॉल इक्वेशन है 17 गेंदों में 17 रन चाहिए दिनेश चौधरी फैम टीम सोनादेवी टेमगर को। सोप समीकरण आहे सिद्दीक बाबे सर, प्रत्येक चेंडू मागे धाव करायचे आहे, इथे गोलंदाजी विकेट्स घ्यावे लागतील, दोन विकेट झालेले आहे शाहिद खान आणि राहुल मात्रे बाद होतोय। राइट आर्म ओवर द विकेट, इस्मार तबा कंट्रोल स्वीप खेला है, फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग, एक रन पूरा करते हुए बैट्समैन। धाव संख्या 29 होते धावपलकावर। मित्रों नेहमी संदेश वखारे आणि सुनील पवार यांचा प्रेम जो आहे आमच्यासाठी खूप असतो, या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री चषक 2020 स्पर्धेचा पहिला दिवस आपला हार्दिक स्वागत आहे संदेश वखारे आणि सुनील पवार। कॉमेंटेटर सुनील पवार और संदेश वखारे, आप दोनों का हार्दिक स्वागत है, अच्छा रोल निभा रहे हैं। इस मरतबा निकल के मारा है अल्ताफ शेख ने लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, एक रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 30 पे पहुंचा है। लगभग सिद्दीक बाबे सर सामना जो आहे सोनादेवी टेमगर या पक्षाकडे आहे, कारण की प्रत्येक चेंडू मागे धावा करायचे आहे तिथे, आणि तीन चेंडूवर तीन धावा खर्च केलेले आहेत आसिफ शेख याने। संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय। मैच अगर जीता नहीं जाता है, बराबरी भी होती है, तो गोल्डन बाउंड्री या सिक्स पकड़ा जाता है। उदाहरण है आसिफ मुश्ताबा ने स्टीव वॉ को जब सिक्सर लगाया था बैट्समैन एंड एजिस में, कमेंटेटर कह चुके थे दिस इज द गोल्डन एज। बोल क्या गेंद थी ये, देखिए आसिफ शेख का जश्न, डंडा गया शाम की सैर करने। सर एका एक पिक्चर मध्ये महापोलीस संघ येतोय आता, मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी होते ये देखिए कितनी दूर से खेले थे वहां पर, और बल्लेबाज को कहा होगा आसिफ ने, बोल तुझा मनात काय घर तो। धावा झाल्या धाव पलकावर 30 धावा, लक्ष मित्रांनो अब पातक 45 धावांचं, आणि या 45 धावा जमा करण्यासाठी इथे अग्निपरीक्षा सोनादेवी टेमगर संघाच्या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। उसका ये कारण है कि बहुत पॉझिटिव्ह सोच से वकी स्पोर्ट मापोली खेल रही है, और जो अब तक बॉलिंग हुई है वो बहुत ही कसी भी हुई है। अगदी बरोबर, अतिशय सुरेख गोलंदाजी संघाचा सेनापती, 100% कमिटमेंट देताना आपल्या गोलंदाजीमध्ये। नए बैट्समैन दानिश खोता है, और 2017 के बींडियन ट्रॉफी में उन्होंने गोल्डन सिक्स लगाने का श्रेय उनके पास इस ग्राउंड पे। बहुत बहुत धन्यवाद जयेश वखारे जी, जो संदेश वखारे हमारे, जो बहुत अच्छी कमेंट्री कर रहे हैं लगातार। तालुका क्रिकेट के सभी कमेंटेटर, सब में क्षमता है, और सबको मेरा मशवरा है कि कीप इट अप, आगे बढ़िए। ऑल द बेस्ट एवरी कमेंटेटर लाइक सुनील पवार, जयेश वखारे, चिकने सर, सुभाष धुमाल, चेवंत पाटिल। इस बीच अगेन दानिश ने बल्ले के मुंह को खोल के खेला गली में, एक रन। हा सामना देखील सिद्दीक भाबे सर शेवटच्या षटकापर्यंत जाईल, ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे वकीसपट मापोली संघाची, बिग लड़त पाया मिलते हैं बाबे सर। यस, काफी लंबी लिस्ट है, कालूराम केने, मोहन भुईर, नबील दिवकर, शाहिद खान, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है।
31 रन। सर उस लिस्ट में और एक नाम राजेंद्र पाटिल, वो तो बहुत मान A1 सूत्र संचालक हैं, वो A1 है इस ठाणा जिला में, नो डाउट एट ऑल। जकीन अचन वन ऑफ द ग्रेट कमेंटेटर मापोली क्रिकेट धमाका में, उनकी हम आवाज़ सुनेंगे। आसिफ शेख इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग रवीश बॉन्ड की। रवीश बॉन्ड भी अपनी तरफ से तीसरे की कोशिश, और ये देखिए विकेट फेंक दिया वहां पर। रन के लिए तैयार नहीं थे दानिश, तीसरे का कॉल और आउट हो गए दानिश। दानिश ने आउट होने से पहले केवल एक रन बनाया। कितने रन हुए और कितनी विकेट गिरी है नैनेश्वर मुकादम? 33 रन हुए और 4 विकेट गिरी है। देखिए भिवंडी क्रिकेट में बाहर के हमारे जो मेहमान कमेंटेटर है उन्होंने भी काफ़ी रंग भरा है। सबसे ऊपर तो हरीश पंड्या जी हैं, उसके बाद नेशनल कमेंटेटर जिन्होंने इस ग्राउंड से कमेंट्री की थी, महेश तिवारी, सुशील दोषी सर, बाद में जो नाम आते जिसमें कुणाल दाते, प्रतिभा विलास एवन 2016 में रहे थे, मच्छेंद्र पाटिल ने कमेंट्री की, ओमकार शेट्टी कई बार भिवंडी तालुका में कमेंट्री कर चुके हैं, साथ ही साथ काका मात्रे ने मदन बुआ नाइक कप में कमेंट्री की थी, नरेश डोमे पुणे की बहुत मशहूर आवाज़ हैं उन्होंने कमेंट्री की, तो भिवंडी तालुका में ऐसे बहुत से, कैलाश ने NCB कप में कमेंट्री की थी। बहुत कमेंटेटर्स हैं जो बाहर से आए जिन्होंने यहाँ पर, ये वो शहर है जो हर एक को इज्जत देता है, और हमारी परंपरा और रिवायत यही रही है कि हम आने वालों का स्वागत करते हैं। अगदी बरोबर वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर, प्रत्येकाचं मन जो आहे हलकं मन आहे इथे भिवंडी शहरामध्ये, संपूर्ण आपण बघितलं ठाणा असो किंवा कल्याण डोंबिवली रायगड पनवेलपर्यंत आपण देखील आपले भिवंडीचे ग्रामीणचे संघ जे आहे खेळण्यासाठी जात असतात नेहमी। भिवंडीचा क्रिकेट खूप उंच आहे, खूप डेव्हलप झाला आहे सिद्दीक बाबे सर। यस, नो डाऊट एट ऑल। भिवंडी वो नगरी आहे ज्या पर BC4 सिटी क्रिकेट, सिटी इमर्जिंग क्रिकेट, ओल्डी गोल्डी 40+ क्रिकेट, साथ ही साथ BCA ग्रामीण क्रिकेट, PTC पड़गा टेनिस क्रिकेट, 12 गेंदों में 12 रन टू बॉल इक्वेशन, कमाल का मैच चल रहा है। अभी भी मैच को छोड़ा नहीं, अच्छी सोच, और गेंदबाजी के लिए वसीम को बुलाया है। सामना करेंगे खतरों के खिलाड़ी फेयरलेस कस्टमर अल्ताफ शेख। किशन मात्रे नॉन स्ट्राइक पर, स्विच इट करने की कोशिश, सवाल पूछा वहां पे, गेंद ब्रश होकर गई थी शरीर से, अंपायर फारूक बर्डी टच से मस्त नहीं, अच्छी शुरुआत। किशन मात्रे MJ ट्रॉफी के इसी ग्राउंड पे इस सीजन में मैन ऑफ द सीरीज रहे। इथे मात्र सिद्दीक बाबे सर प्रत्येक चेंडूला बॅटवर घेण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना, चेंडू डॉट झाले तर थोडासा दबाव सोनादेवी टीमगट संघावर देखील येऊ शकतो इथे, मात्र पहिला चेंडू वसीम यांनी बघितला, डॉट केला आहे फलंदाजाला। राईट आर्म ओव्हर द विकेट, अल्ताफ शेख को उडाया, 6 रन। अल्ताफ शेख को लेग स्टंप पे गेंद करना मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर। ये देखिए किस तरह से खेला, ओ जोखिम बड़ा शॉट था, बिट्टो में गेंद थी। अगदी बरोबर, बीड झाला असता तर एष्ट्या उद्ध्वस्त झाले असता इथे, आता 6 धावांची आवश्यकता असेल बाबे सर। खतरो के खिलाडी हैं तो खतरा उठाएंगे ना। अगदी बरोबर, मी सांगितलं तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल, मात्र इथे अल्ताफ शेख 100% देताना आपल्या संघासाठी, 6 धावा इथे अर्जित करतोय आपल्या स्कोरबोर्डवर, धावा झाल्या धावपलकावर 39, म्हणजे इथून 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी सोनादेवी टीमगट संघाला। आसिफ रंगरेजने कमेंट्री पैनल को मुबारकबाद दी जिन्होंने इसी ग्राउंड पे 25 मार्च 2015 में 18 घंटे ऑफिशियल स्कोरिंग की थी। स्विच इट खेला है, गेंद गैप में है, 4 रन, ये नहीं मानने वाले, ये बहुत देर खामोश नहीं बैठ सकते हैं इस शॉट को खेलने से। इस शॉट के चक्कर में कैफी आजमी उनके हाथ से चला गया था। अगदी बराबर, खतरों के खिलाड़ी अस हा नाव टाइटल त्यांना दिला आहे इथे, अतिशय सुरेख स्विच इट आपण बघितला, बॅट शो मधोमध चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी, फक्त आणि फक्त 2 धावा, 2 रन चाहिए सोनादेवी को आज की शाम अपने नाम। इस मरतबा बहुत लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश,
और किशन मात्रे यहाँ रन आउट, क्योंकि अल्ताफ शेख गिर गए थे, उठ नहीं पाए, दो रन अभी भी चाहिए, 5 विकेट गिरी है। और इस ओवर में कितनी गेंदें बची है, 2 गेंदें बची है। देखिए इस ग्राउंड का वही रिकॉर्ड है जो 25 मार्च को जब 18 घंटे तक ऑफिशियल स्कोरिंग की थी, उस दिन इस ग्राउंड पे एक ही दिन में 111 सिक्सर लगे थे, प्रतिभा विलास 2015, और उस दिन जो गेंदबाज थे वो गेट से सर पिटते चले गए थे। अगदी बराबर, तो बिग शो जास्त दूर नहीं है, थोड़ा टाइम निश्चित अनाउंसमेंट हुई। सूरज येतोय, सूरज दादा असलला गेला आहे, संध्याकाळची वेल ही आपण पाहतोय। सूरज नए बैट्समैन, बाली ट्रॉफी 2019 का सबसे अच्छा कैच मिड विकेट पे जिन्होंने पकड़ा। अल्ताफ शेख को फिर स्विच इट, 1 रन बनता हुआ, आप विनिंग रन के लिए सूरज डूब रहा है और सूरज के पास स्ट्राइक है। वसीम राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बॉल परफेक्ट यॉर्कर, अभी भी मैच में बाकी है क्योंकि वकी स्पोर्ट मापोली भी एक सुपर ओवर खेली है मातोश्री कप में। अगदी बरोबर, इथे आपण बघितला सूरज बाद होतोय आणि षटक इथे कंप्लीट होतोय, धाव संख्या आपण बघितलं, स्कोर लेवल झाला आहे, फक्त 1 धावाची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी 6 विकेट तब्बल टाकावे लागले सोनादेवी टेमघर संघाला। हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, लेकिन 1 रन 6 गेंद में बचाना, हालांकि 4 विकेटें भी बाकी है, ये ऐसा ही है जैसे शेर के मुंह से गोश्त के लोतरे को खींचना हो। अगदी बराबर, पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते, 6 चेंडूमध्ये 1 धाव रोखण्यासाठी गोलंदाज पूर्णपणे तयारी करत आहे। इथे आकाश येतोय, नक्कीच संदेश सर, बाबी सर, आपण पाहिलं असेल सकाळच्या सत्रामध्ये तालुका प्रमुख सन्माननीय विश्वासजी थळे साहेबांच्या हातून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, एक रम्य संध्याकाळ आपण पाहतोय। आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर दिग्गज मंडळी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, अजून 3 दिवस बाकी आहेत, आणि मित्रांनो सांगायला मला अभिमान वाटेल, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र। अगेन धीरे से खेला और आज की शाम दिनेश चौधरी और सोना देवी के नाम, कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी, महेश चौधरी एंड सोना देवी टेमघर, हार्ड लक इरफान भोड़े, हार्ड लक वकी स्पोर्ट मापोली दी कैप्टन आसिफ शेख एंड रविश बॉन्ड। आइए मैन ऑफ द मैच वो खिलाड़ी हैं जिन्होंने सिटी फॉर्मेट क्रिकेट में 13वां हैट्रिक किया, सीएम कप का पहला, वह है किशन मात्रे, कुल मिलाकर 4 विकेटें उन्होंने हासिल की, रन दिए केवल 6। किशन मात्रे इज द मैन ऑफ द मैच। किशन मात्रे आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है कल, दोस्तों बने रहेंगे हमारे साथ सीएम कप में। मेरा समय यहीं खत्म होता है, हम आपको लिए चलते हैं और हमारे बीच A1 एंकर और कमेंटेटर जुड़ चुके हैं राजेंद्र पाटिल, तो मैं चाहूंगा कि मैन ऑफ द मैच के लिए माइक दिया जाए हमारे A1 एंकर राजेंद्र पाटिल को। नक्कीच, आणि मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटेल, टेलिव्हिजनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने जी काही मंडळी राजेंद्र पाटलांवर प्रेम करणारी मंडळी असेल, ज्यांना शिक्षकेतर विभाग कोकण विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व, तसेच समालोचन क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व त्यांची पुरस्कारानं निवड झालेली आहे। मागील 10 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ज्यांना सूत्रसंचालन करायची संधी मिळाली। आणि खरंच 17 संस्थांमध्ये उपाध्यक्ष अध्यक्षपदी जे कार्यरत आहेत राजेंद्रजी रघुनाथ पाटील यांना माझी विनंती असेल की तुमचा गोड आवाज टेलिव्हिजनच्या माध्यमातून सर्वांना ऐकू दे। ओव्हर टू राजेंद्र पाटील सर। धन्यवाद शैलेशजी मांजरेकर साहेब। मित्रांनो आपण पाहतोय अर्थातच मुख्यमंत्री चषक 2020, आज या स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस,
या उद्घाटनाच्या दिवसामध्ये अनेक दिग्गज मान्यवरांनी या स्पर्धेला भेटी दिल्या. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आजचा शेवटचा आजच्या दिवसातील शेवटचा सामना नुकताच जो संपन्न झाला 6 चेंडूमध्ये एका धावाची गरज असताना तो सामना जिंकलेला आहे. आज या ठिकाणी ज्या संघाने नाव कोरले त्या संघाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. अर्थातच आजच्या दिवसातील आजच्या शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची निवड झालेली आहे, या अगोदरच आमच्या वरिष्ठ समालोचक ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सरांनी सांगितलेलं आहे की त्या खेळाडू कोण आहे. त्या खेळाडूला विनंती करतोय की आपण VIP स्टेजवरती यायचं आहे आणि संघाचं नाव आहे सोनादेवी टेमघर आणि मानांकन आहे अर्थातच किसन म्हात्रे. याच्या आजच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय. 2 षटकांमध्ये 6 धावा आणि 4 विकेट आणि ती सुरेख कामगिरी केलेले 2 षटकांमध्ये 6 धावा आणि 4 गडी बाद करणारा किसन म्हात्रे. मी व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवरांना विनंती करतोय. आकर्षक ट्रॉफी प्रदान करतील अर्थातच या स्पर्धेचे आयोजक सचिन भोईर यांना विनंती करतोय की आपण आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची गोड आठवण राहावी अशी ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय या खेळाडूस. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देतील अर्थातच सुधाकरजी भोईर जे ज्यांच्या माध्यमातून आलेले ते अर्थातच प्रेमाबाई स्वर्गीय प्रेमाबाई सुरेश भोईर यांच्या सन्मानार्थ यांच्या जी त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडनं आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देतील शिवसेना तालुका सचिव भिवंडी तथा भिवंडी वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी साहेबांना विनंती करतोय. आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे खेळाडूला. तिसरं बक्षीस परिधान करताना आपण या ठिकाणी पाहतोय आणि गिफ्ट व्हाउचर ज्यांच्या माध्यमातून आलेले आहे ते आपण या ठिकाणी स्वप्नील भोईर यांच्याकडनं त्यांच्या माध्यमातून आलेले युवा सेना विभागीय अधिकारी भिवंडी जयराम भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. आणि जयराम भोईर बद्दल बोलायचं झालं तर सकाळच्या उद्घाटन सामन्याला आलेले होते ते अजूनपर्यंत थांबलेले आहेत. क्या बात आहे. आणि आजच्या दिवसातील जो खेळाडू आहे किसन म्हात्रे, किसन अंतिम सामन्यामध्ये खेळताना थोडंसं दडपण असेल आणि आपल्यावर कोणतं दडपण होतं, कशा पद्धतीने आपण त्याचा सामना केला? दडपण नव्हतं, 44 रन होते, छोटं लक्ष होता पण आमच्या बॅटरने तो पूर्ण केला. आज आपण या आजच्या दिवसामधून तुमचा संघ निघालेला आहे. समोर आपण 4 ट्रॉफ्या बघतोय, आपलं लक्ष कोणतं असेल? जो होईल तो बक्षीस आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल खेळताना या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन आणि नियोजन खूप चांगले केलेले आहे आणि या ग्राउंडवर खेळायला तर मजाच येते. तुला शुभेच्छा तर देतोच या ठिकाणी, मात्र अंतिम सामना ज्या वेळेला होणार आहे त्या अंतिम सामन्यामध्ये तुझा संघ असेल? बघूया, प्रयत्न तर सगळेच करतात, जिंकूया हरू. तर बेस्ट ऑफ लक पुढील सामन्याकरिता. तर हा होता आपला तर संकेत म्हात्रे, किसन म्हात्रे आणि अर्थातच सुंदर